प्रत्येक वर्ष आपण गणरायाची आपण वाट बघतो आणि त्यानिमित्ताने संपूर्ण सगळे लोक एकत्र येतात, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, म्हणजे हा उत्सव गणरायाचा जरी असला तरी त्याच्यामुळं संपूर्ण एकत्रीकरण जे होतं लोकांचं, माझं एवढंच म्हणणं आहे की हे उत्सव साजरं करत असताना प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एवढंच सांगेन की कुठलाही भेदभाव करू नका, बंधुभावनेच्या नात्याने आपण राहावं, आयुष्य फार छोटं असतं, कधी संपल कळत नसतं, कारण नसताना काय क्रियानिष्ठ लोकांमुळं मतभेद निर्माण केले जातात, आणि गणरायाच्या चरणी मी एवढंच सांगेन की हे अख्खं संपूर्ण केवळ महाराष्ट्र नाही, आपला देश किंवा आपलं संपूर्ण जग हे एक कुटुंब म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा, म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त स्वतःचे, म्हणजे आईसाहेब असतील किंवा स्वतःचे मुलं असतील किंवा स्वतःच्या पत्नी असतील, एवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी सर्वांना आपलं एक कुटुंब म्हणून त्यांनी केलं, कधी भेदभाव केला नाही. सर्व धर्म समभावाची त्यांनी जी संकल्पना त्यांनी जी मांडली, त्या संकल्पनेच्या आधारित जर ह्या देशाला आपल्याला जर सत्तेकडे न्यायचं असेल तर हे किरकोळ गोष्टीमध्ये आधारित होता कामा नये. निश्चितपणे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं गेलो तरच हे देश हा आपला प्रगत देश म्हणून आपल्याकडे लोक पाहतील, नाहीतर अन्यथा काय होईल की जी हा ध्येय देशाकडे बघणारे जी लोकांची, म्हणजे जगातल्या लोकांची एक आहे की सर्वात मोठी लोकशाही असणारा देश, ह्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्मातले लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक मला वाटतं जेवढं भारतात असतील, इंडियामध्ये असतील, तेवढं कुठल्याही देशामध्ये नाही आहे. आणि त्यामुळं एकत्र सगळ्यांना घेऊन एकत्र गेलं पाहिजे. उगीच कुठल्याही व्यक्तिकेंद्रित व्यक्तीमुळं कोणी जर त्याच्यात फाटाफूट होत असेल किंवा त्याच्यामुळं जर वितुष्ट निर्माण होत असेल ते टाळावं, एवढंच गणरायाच्या चरणी मी म्हणजे माझ्या अंतकरणातनं मी प्रार्थना केली. आणि आपण सर्वच जण ही जी आजचा शेवटचा दिवस आहे गणरायाचा, अनंत चतुर्दशी, तर त्या निमित्त आपण सगळ्यांनी शांततेत पार पाडावी, कुठल्याही प्रकारे त्याच्यात गालबोट लागता कामा नये, असं ह्या पद्धतीने संपूर्ण आपण सगळ्यांनी त्याचं व्यक्तिगत रित्या एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून आपण ते पार पाडावे, एवढीच या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना आणि म्हणजे विनंती करतो, आव्हान करतो, आणि मनापासून आपल्या सर्वांना गणरायाच्या ह्या उत्सवानिमित्त सर्वांना, सर्व जाती धर्मांना मी मनापासून अंतकरणापासून माझ्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या वतीने, ह्या संपूर्ण शिवाजी महाराजांचं जे काही कुटुंब आहे त्यांच्या वतीने
आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.